माझं नाव आहे पास्टर राजेश केदावे आणि सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. येशू ख्रिस्त आपल्याला व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित आणि सुरक्षित ठेव. आणि गणना सहामध्ये जे आशीर्वाद जे नमूद केलेले आहेत ते आशीर्वाद तुमचे हो. परमेश्वर तुला आशीर्वाद देव व तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझवर पाडो व तुझवर दया करो. परमेश्वर आपले मुख तुझकडे करो व तुला शांती देव. आमेन. नाताळ हा सर्व ख्रिस्ती लोकांसाठी एक आनंदाचा क्षण असतो, आनंदाचा दिवस असतो. आणि सर्व ख्रिस्ती लोक उत्साहित असतात, आनंदित असतात. आणि जे अख्रिस्ती लोक आहेत ते पण उत्साहित असतात, कारण 25 डिसेंबरला आपण नाताळ हा साजरा करतो आणि त्यानंतर नवीन वर्षाचं आगमन होतं. तर ख्रिस्ती लोक नवीन कपडे घालतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारची जी मिठाई असते त्याचा आस्वाद घेतात, चांगल्या भेटीगाठी होतात, घरात उत्तम मेजवानी असते. तर सगळ्यांसाठी हा जो सण आहे हा एक आनंद घेऊन येतो. आणि आपण उत्साहित आणि आनंदात हा सण साजरा करणं खूप आवश्यक आहे. पण काय काय ज्या रूढी आलेल्या आहेत, जसं सांता क्लॉस आणि ख्रिसमस फादर, याचा येशू ख्रिस्ताचा काही संबंध नाही आहेत. तर अशा ज्या रूढी आहेत त्यापासून दूर राहणे खूप आवश्यक आहे. असो, पण हा जो सण जो आहे हा सण आपल्याला आनंद घेऊन येतो, कारण येशू ख्रिस्ताचं जगात आगमन झालं आणि त्यामुळे आपण आनंदात हा जो सण जो आहे तो साजरा करतो. आणि मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो, तो प्रश्न म्हणजे की येशू ख्रिस्त आपल्या हृदयात जन्मलेला आहे की नाही. काय येशू ख्रिस्त आपल्या परिवाराच्या हृदयात जन्मलेला आहे काय? काय येशू ख्रिस्त आपल्या आई वडिलांच्या, आपल्या भाऊ बहिणीच्या, आपल्या नव बायकोच्या हृदयात जन्मलेला आहे काय? कारण ही खूप महत्वाची गोष्ट आहे. येशू ख्रिस्त आपल्या हृदयात जन्म घेणं खूप आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल, पास्टर मी तर ख्रिस्ती आहे, माझे वडील ख्रिस्ती, माझ्या आजोबा ख्रिस्ती, तर तुम्ही मला असं का विचारता की येशू ख्रिस्त माझ्या हृदयात जन्मलेला आहे की नाही? काय जर म्हणते पास्टर मी तर रोज चर्चला जातो, काय जर म्हणते पास्टर मी तर उपास करतो, काय जर म्हणतील पास्टर मी तर मोठ्या देणग्या देतो मंडळीला, पण तुम्ही असं का म्हणता की येशू ख्रिस्त माझ्या हृदयात जन्मलेला आहे की नाही? तर आपण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण जाऊया योहान अध्याय 3:1-3. निकेदेम नावाचा एक मनुष्य होता. निकेदेम परुषी लोकांपैकी एक असून तो यहुदी लोकांचा एक महत्त्वाचा पुढारी होता. आता इथं निकेदेम जो होता तो परुषी होता आणि तो यहुदी लोकांचा एक महत्त्वाचा पुढारी होता. म्हणजे तो हा साधारण यहुदी नव्हता, तो त्यांचा पुढारी होता, तो परुषी होता. म्हणजे त्याला नियमशास्त्राचं माहीत होतं आणि नियमशास्त्राचा ते अनुसार चालण्याचा ते प्रयत्न करीत असे. पण एक रात्री निकेदेम येशूकडे आला आणि म्हणाला, रब्बी तुम्ही देवाकडून पाठवलेले शिक्षक आहात हे आम्हाला माहीत आहे, कारण तुम्ही जे चमत्कार करता ते देवाच्या मदतीशिवाय कोणाही माणसाला करता येणार नाही. हे येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे सांगतो, प्रत्येक व्यक्तीच्या नव्याने जन्म झालाच पाहिजे. जर एखादा माणसाचा नव्याने जन्म झाला नाही तर देवाचे राज्य पाहू शकणार नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, निकेदेम हा एक साधारण यहुदी नव्हता, तो त्यांचा पुढारी होता.
पण येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं, तुझा नव्याने जन्म घेणं खूप आवश्यक आहे, आणि जोपर्यंत तू नव्याने जन्म घेणार नाही तू देवाचं राज्य पाहू शकणार नाही, म्हणजे तू स्वर्गात जाऊ शकणार नाही. म्हणून खूप आवश्यक आहे की येशू ख्रिस्त आपल्या हृदयात जन्म घेणं खूप आवश्यक आहे, तरच आपण स्वर्गात जाऊ शकतो, तरच आपण देवाचं राज्य पाहू शकतो. म्हणून खूप आवश्यक आहे की आपलं तारण होणं खूप आवश्यक आहे, आपलं नव्याने जन्म होणे खूप आवश्यक आहे, तरच आपण देवाचे राज्य पाहू शकतो, तरच आपण स्वर्गात जाऊ शकतो. बाकी गोष्ट सर्व ठीक आहे, पण काय येशू ख्रिस्त आपल्या हृदयात जन्मलेला आहे की नाही? प्रत्येक वर्षी आपण नाताळ हा सण साजरा करतो, पण खूप आवश्यक आहे प्रियांनो की येशू ख्रिस्त आपल्या हृदयात जन्म घेणं खूप आवश्यक आहे, आपलं तारण होणं खूप आवश्यक आहे, तरच आपण स्वर्गात जाऊ शकतो. हा जो नाताळ जो आहे हा खूप वेगळा नाताळ आहे हे तुम्ही पण जाणू शकता, पण हा खूप आनंदाचा नाताळ आहे कारण की आपण शेवटच्या दिवसात येऊन पोचलेलो आहेत, आणि कधी पण काय पण होऊ शकतं. खूप भविष्यवाणी पूर्ण झालेल्या आहेत, इस्रायला राष्ट्र होऊन आता 70 वर्ष पूर्ण झालेले आहेत, आणि जो कृपेचा जो काळ होता तो 2000 वर्षाचा हा जो काळ आहे तो काळ पण आता संपलेला आहे. म्हणून कधी पण काय पण होऊ शकतं, येशू ख्रिस्ताचं जे आगमन आहे ते खूप जवळ आलेलं आहे, स्वर्गरोहण खूप जवळ आलेलं आहे, आणि होऊ शकतं की पुढचं जो ख्रिसमस आहे आपण येशू ख्रिस्ताबरोबर आपण स्वर्गात आपण तो साजरा करू शकतो. इतक्या जवळ येऊन आपण ठेपलेलो आहे, आणि तुम्ही देवाला धन्यवाद दिलं पाहिजे की तुम्ही शेवटच्या दिवसात येऊन पोचलो आहात. आणि आपण याच विषयावर आज आपण मनन करणार आहेत की कसं तारण आपल्याला मिळालं पाहिजे, कसा आपला नवीन जन्म आपला व्हायला पाहिजे. कारण इथे येशू ख्रिस्त म्हणतो जोपर्यंत तुझा नवीन जन्म होत नाही तोपर्यंत तू स्वर्गात जाऊ शकत नाही, तोपर्यंत तू देवाचं राज्य पाहू शकत नाही, तुझा नव्याने जन्म होणे खूप आवश्यक आहे. तर या विषयावरच आज आपण मनन करणार आहोत. आपण जाऊया येशायानं, कारण आमच्यासाठी बाळ जन्मलेला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री समर्थ देव सनातन पिता शांतीचा अधिपती म्हणतील. हे खूप सुंदर वचन आहे. आता हे जे वचन जे आहे ही वचन म्हणजे भविष्यवाणी आहे. येशायाने ही भविष्यवाणी केली गेली होती 800 वर्षा अगोदर, येशू ख्रिस्त येण्याच्या 800 वर्षा अगोदर. ह्या वर्षामध्ये येशू ख्रिस्ताचे जे पहिलं आगमन आहे, येशू ख्रिस्ताचे दुसरं आगमन आहे, ह्या दोघांची भविष्यवाणी केली गेलेली आहे. म्हणून खूप हे जे वचन आहे खूप सुंदर आहे आणि त्यामध्ये खूप खूप माहिती आहे. आता पहिलं काय म्हटलेलं आहे, कारण आमच्यासाठी बाळ जन्मलेलं आहे, आमच्यासाठी बाळ जन्मलेलं आहे. येशू ख्रिस्त हा फक्त यहुदी लोकांसाठी किंवा ख्रिस्ती लोकांसाठी नाही आला, येशू ख्रिस्त सर्वांसाठी आला. येशू ख्रिस्त आपल्याला पापापासून मुक्त करण्यासाठी आला, आपल्याला नरकापासून वाचवण्यासाठी आला, आपल्याला सर्व शापांपासून आपल्या सर्व आजारापासून मुक्त करण्यासाठी येशू ख्रिस्त आपल्यासाठी आला. इथं म्हटलंय कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे. तर हे जे वचन जे आहे हे वचन येशू ख्रिस्ताचे जे पहिलं आगमन आहे त्याची भविष्यवाणी आहे. आम्हाला पुत्र दिलेला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. आता हे जे वचन जे आहे हे येशू ख्रिस्ताचे दुसरं आगमन जे आहे त्याची भविष्यवाणी आहे. तुम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्त दुसऱ्या वेळेस जेव्हा पृथ्वीवर येणार आहे तो येरुशलेममध्ये येणार आहे, आणि आर्मगेडॉनच्या युद्धानंतर येशू ख्रिस्ताचे जे शासन जे आहे जे सत्ता जे आहे ते स्थापन होणार आहे. येशू ख्रिस्त एक राजा बनून सर्व जगावर तो राज्य करणार आहे. म्हणून पवित्र शास्त्र म्हणतं तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. इथं म्हटलंय त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, आणि ती सत्ता जे आहे ते शासन जे आहे ते या पृथ्वीवर येणार आहे. तर या वर्षामध्ये दोन्ही आगमनाची भविष्यवाणी आहे.
आता इथं काय म्हटलंय, कारण आमच्यासाठी बाळ जन्मलेलं आहे. आता खूप आवश्यक आहे हे जाणून घेण्यासाठी की आपलं आपण जसा आपला जसा जन्म होतो तसा येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला नाहीये. हा येशू ख्रिस्त एक मानव म्हणून या जगात आला, पण येशू ख्रिस्त हा 100% देव 100% मानव म्हणून या जगात तो आला. पण त्याचा जन्म हा खूप वेगळा होता. आपण ते वचन आपण बघूया, यशया 7:14. यास तो प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. काय म्हटलंय? प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमॅन्युएल असे ठेवेल. Blessed art thou among women. तसं मी तुम्हाला सांगितलं, आपला जन्म होतो तसा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला नाही. इथं काय म्हटलंय की कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा आपला जन्म होतो त्यानंतर आपलं अस्तित्व या जगात सुरू होतं. पण येशू ख्रिस्ताचं असं तसं झालेलं नाही आहे. येशू ख्रिस्ताचे अस्तित्व आहे हे पहिल्यापासून होतं. फक्त या क्षणी तो स्वर्गातून पृथ्वीवर आलेला आहे. पण याचा अर्थ नाही की त्याचं त्याचं अस्तित्व त्या दिवसापासून सुरू झालं. त्याचं अस्तित्व पहिल्यापासून होतं. आता पुष्कळ लोक येशू ख्रिस्ताला विश्वास ठेवतात, पण त्यामध्ये काय जे असतात ते येशू ख्रिस्ताला एक चांगला मनुष्य म्हणून जो चांगली शिकवण देतो, जो गोरगरिबांची मदत करतो, म्हणजे एक चांगला मनुष्य म्हणून ते येशू ख्रिस्ताला विश्वास ठेवतात. पण त्या विश्वासाचा काही उपयोग नाही आहे. येशू ख्रिस्त हा देव आहे, तो मानव म्हणून या जगात आला, पण तो देव आहे. त्याचं जन्म होण्याच्या अगोदर पण त्याचं अस्तित्व होतं. ही गोष्ट जाणून घेणं खूप आवश्यक आहे. म्हणून येशू ख्रिस्त हा देव आहे असा विश्वास करणं खूप आवश्यक आहे. जर तुम्ही येशू ख्रिस्ताला एक 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 चांगला व्यक्ती, एक चांगला माणूस म्हणून विश्वास करता, तर त्या विश्वासाचा काही फायदा नाही आहे, कारण तो देव आहे. आता आपण काय वचन बघूया, म्हणजे त्यावरून तुम्हाला समजेल की त्याचं अस्तित्व हे पहिल्यापासून होतं. आपण जाऊया योहान 8:58. येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, अब्रामचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे. आता इथं काय म्हटलं, मी तुम्हाला खचित सांगतो. आता इथं खचित जो आहे दोनदा या शब्दाचा प्रयोग झालेला आहे, म्हणजे ही जी गोष्ट आहे ही गोष्ट खवी आहे. की अब्रामचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे. आज तुम्हाला माहिती आहे की अब्रामचा जन्म जो आहे तो 3,500 वर्ष अगोदर झालेला होता, पण तरी पण येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो, अब्रामचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे. म्हणून असं समजू नका की येशू ख्रिस्ताचं अस्तित्व जे आहे ते अगोदर नव्हतं. जन्म झाला त्याचं अस्तित्व सूर जसं आपलं होतं तसं नाही, नव्हतं येशू ख्रिस्ताबद्दल. आपण जाऊया दुसरं वचन योहान 1:3. सर्व काही त्याच्या द्वारे झाले. आता इथं काय म्हटलंय, सर्व काही त्याच्या द्वारे झाले आणि जे काय झालं ते त्याच्या वाचून झाले नाही. म्हणजे सर्व गोष्टी ज्या उत्पन्न झाल्या, जी पृथ्वी आपण बघतो, जे सूर्य आपण बघतो, जे चंद्र जेव्हा आपण बघतो, जे डोंगर आपण बघतो, जे फुलं आपण बघतो, जे पशी आपण बघतो, ते सर्व येशू ख्रिस्ताच्या द्वारे झाले. जे काय झालं ते त्याच्या वाचून झाले नाही. म्हणजे सर्व गोष्टी येशू ख्रिस्ताद्वारे झाले. म्हणून त्याचं अस्तित्व हे पहिल्यापासून होतं. पण आपल्याला वाचवण्यासाठी तो मनुष्य म्हणून ह्या जगात आला आणि त्यालाच आपण म्हणतो नाथाळ. आणि उत्पत्ती 22:11 मध्ये पण येशू ख्रिस्ताचा उल्लेख झालेला आहे. अब्रामशी जो बोलला तो येशू ख्रिस्त होता. निर्गम 1 पण येशू ख्रिस्ताचा उल्लेख झालेला आहे. जो मोशे यांच्याशी बोलला होता तो पण येशू ख्रिस्त होता. गन्ना 22 पण येशू ख्रिस्ताचा उल्लेख झालेला आहे. जो बलाम जो होता, बलाम ज्याच्याशी बोलला तो येशू ख्रिस्त होता. आणि जखव्या 1:12 आणि जखव्या 3 पण येशू ख्रिस्ताचा उल्लेख झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल की इथं ते येशू ख्रिस्ताचं नाव नाही लिहिलेलं आहे, मग तुम्ही कसं म्हणता की येशू ख्रिस्ताचा उल्लेख झालेला आहे?
आता ही गोष्ट आपण इंग्लिश बायबलमध्ये आपण ती खूप सोप्या रीतीने समजू शकतो. पुष्कळ वेळा जेव्हा येशू ख्रिस्ताचा जेव्हा उल्लेख होतो जुन्या करारामध्ये, तेव्हा इंग्लिश बायबलमध्ये म्हटलं जातं द एंजल ऑफ द लॉर्ड. जसं उत्पत्ती 22 म्हटलेलं आहे द एंजल ऑफ द लॉर्ड अपियर्स टू अब्राहम, म्हणजे इथे येशू ख्रिस्ताचा उल्लेख झालेला आहे. आणि जेव्हा असं म्हटलं जातं की ए एंजल ऑफ द लॉर्ड, ए एंजल ऑफ द लॉर्ड, हिथं परमेश्वरचा जो देवदूत असतात त्यांचा उल्लेख झालेला आहे. तर यावरून आपण समजू शकतो द एंजल ऑफ द लॉर्ड म्हणजे येशू ख्रिस्त, असा त्याचा उल्लेख इथं केला गेलेला आहे. आणि फक्त ए एंजल ऑफ द लॉर्ड म्हणजे परमेश्वराचे देवदूत, म्हणजे येशू ख्रिस्तच होता जो अब्राहमशी बोलला, येशू ख्रिस्तच होता जो मोशे यांच्याशी बोलला, आणि येशू ख्रिस्तच होता जो बाल मॅनशीशी बोलला, आणि येशू ख्रिस्तच होता जो झखरिया जो होता त्यांच्याशी तो बोलला. म्हणजे सांगण्याचा हाच उद्देश आहे की येशू ख्रिस्ताचं अस्तित्व जे आहे ते पहिल्यापासून होतं. म्हणून तुम्ही असं समजू नका की येशू ख्रिस्ताचं अस्तित्व जेव्हा तो जन्मला तेव्हापासून सुरू झालं. नाही, तो देव आहे, तो मनुष्य नाही आहे. म्हणून तुम्ही येशू ख्रिस्तावर देव म्हणून विश्वास करणं खूप आवश्यक आहे. दुसरी गोष्ट या वर्षात म्हटलेलं आहे की कारण आमच्यासाठी बाळ जन्मलेला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याला काय म्हणतील? अद्भुत म्हणतील. आता आपण बघूया, आपण एक वचनात जाऊया. आपण जाऊया शास्त्रे 13 आपण जाऊया, आणि त्यातून मी जे काय म्हणतो येशू ख्रिस्ताचं दय तुम्हाला ते समजेल. मान नोहाने त्याला विचारले तुझे नाव काय, तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व घडून आलं, आम्ही तुमचा सन्मान करू. आता हा जो मान नोहान जो होता हा कोण होता, हे कोण होते? हे सॅमसनचे वडील होते. आता सॅमसनच्या आईचा नावाचा उल्लेख इथं पवित्र शास्त्रामध्ये नाही केला गेला, पण वडिलांचा उल्लेख केला गेला आहे. त्याच्या वडीलचं नाव होतं मानोहान. आता इथं असं झालं होतं की ह्यांना लेखू नव्हतं, आणि परमेश्वरच्या दूताने येऊन सांगितलं की पहिलं त्याने सॅमसनची आई आहे, सॅमसनच्या आईला येऊन सांगितलं की तू गर्भवती होशील, तुला एक मुलगा होईल. आणि नंतर त्याने सॅमसनचे वडील आहेत त्याला पण सांगितलं. आणि म्हणून मानोहाने त्या देवदूतांना, त्या परमेश्वरचा देवदूत होता, त्याला विचारलं तुझे नाव काय, तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व घडून आलं, आम्ही तुमचा सन्मान करू. परमेश्वरचा दूत म्हणाला माझे नाव कशाला विचारता, ते अति आश्चर्यकारक आहे, म्हणजे अद्भुत आहे, तुमचा त्यावर विश्वास बसला नाही. मानोहा बायकोला म्हणाला आपण आता खात्रीने म्हणणार, कारण आपण प्रत्यक्ष देवाला पाहिले आहे. आता इथं जो दूत होता, इंग्लिश बायबलमध्ये द एंजल ऑफ द लॉर्ड म्हटलं आहे, म्हणजे इथं हा येशू ख्रिस्त होता. येशू ख्रिस्तच जो सॅमसनची जी आई आहे आणि सॅमसनचे वडील आहेत त्यांच्याशी तो बोलला. म्हणून जेव्हा मानोहाने विचारलं तुमचं नाव काय, तेव्हा त्यांनी सांगितलं माझे नाव कशाला विचारतो, ते अति आश्चर्यकारक आहे, ते अद्भुत आहेत. आणि मानोहा बायकोला म्हणाला आता खात्रीने म्हणणार, कारण आपण प्रत्यक्ष देवाला पाहिलं आहे, त्याने येशू ख्रिस्ताला पाहिलं होतं. आणि दुसऱ्या जे मराठी बायबलचं जे दुसरी जे वर्जन आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे परमेश्वरच्या दूताने त्याला उत्तर दिले माझे नाव अगम्य आहे, तेव्हा ते तू का विचारतोस, माझे नाव अगम्य आहे, अद्भुत आहे. आणि म्हणून या वचनात म्हटलेलं आहे की त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, तो देव आहे. म्हणून खूप आवश्यक आहे की येशू ख्रिस्ताला तुम्ही देव म्हणून स्वीकारणे खूप आवश्यक आहे. सनातन पिता आणि शांतीचा अधिपती म्हणतील. जर तुमच्या आज जीवनात जर शांती नाही आहे, कामामुळं शांती नाही आहे, पैशामुळं शांती नाही आहे, आजारामुळं शांती नाही आहे,
तर त्या शांतीचा अधिपतीला स्वीकार करा. तुमच्या जीवनात शांती येईल. बाहेर काय पण चालू दे, पण आतून तुम्ही शांत असाल, कारण तो शांतीचा अधिपती आहे. आता आपण बघूया, जसं मी तुम्हाला सांगितलं की येशू ख्रिस्त आपल्या हृदयात जन्म घेणे खूप आवश्यक आहे, आपला नवीन जन्म होणे खूप आवश्यक आहे, आपलं तारण होणे खूप आवश्यक आहे. तरच आपण स्वर्गात जाऊ शकतो, तरच आपण देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकतो. केवळ आपण ख्रिस्ती आहोत, केवळ आपलं नाव ख्रिस्ती आहे, केवळ आपले वडील ख्रिस्ती आहे, आपला आजोबा ख्रिस्ती आहे, आपल्या पंजोबा ख्रिस्ती आहे, केवळ आपण चर्चला जातो, केवळ आपण दान देतो, याचा अर्थ नाही की आपलं तारण झालेलं आहे. आपलं पवित्र शास्त्राच्या अनुसार तारण होणे खूप आवश्यक आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की हा ख्रिस हा नाताळ जो आहे हा खूप वेगळा नाताळ आहे. आपण अंतिम दिवसातून पोचलेलो आहे, म्हणून खूप आवश्यक आहे की आपण वाचलं पाहिजे, आपलं तारण होणं आवश्यक आहे. आता आपण इथं बघूया की कसं आपला आपला नव्याने जन्म होऊ शकतो, आपलं तारण कसं होऊ शकतं. आपण जाऊया प्रेषितांचे कृत्य अध्याय 16. आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे. आता हा प्रश्न तुमच्या मनात चालला असेल, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे. आता इथं या मनुष्याने पौलाला आणि सायलसला हा प्रश्न विचारला. इथं 31 ते म्हणाले, प्रभू येशू ख्रिस्ता विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. काय म्हटलं इथं, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. किती सोप्या भाषेत पौलाने इथं सांगितलं आहे, पण आपण हीच गोष्ट आपण किती कॉम्प्लिकेटेड केलेली आहे. आपल्याकडे एक मोठी लिस्ट असते, आणि जेव्हा कोण आपल्याला विचारतो आपण ती एक लिस्ट दाखवतो, तुम्हाला हे केलं पाहिजे, तुम्हाला ते केलं पाहिजे, तुम्हाला उपास केले पाहिजे, तुम्हाला एवढी प्रार्थना केली पाहिजे, तुम्ही एवढी बायबल स्टडी केली पाहिजे, तुमचा बॅप्टिझम झाला पाहिजे, एवढं दान दिलं पाहिजे, तरच तुम्हाला तुमचं तारण होईल. पण इथं काय म्हटलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ता विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. किती सोप्या भाषेत पौलाने त्यांना सांगितलं. म्हणून येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे. येशू ख्रिस्त हा देव आहे असा विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे. प्रियांनो, आपण जाऊया इफिकलास पत्र 2:8. कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले. तर काय म्हटलंय, देवाच्या कृपेने, म्हणजे आपलं तारण जे झालेलं आहे ते देवाच्या कृपेने झालेलं आहे. ते आपल्या आपलं जे कार्य जे आहे, आपण जे चांगले काम करतो त्यावर आपलं तारण झालेलं नाही आहे. ते देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले. आता इथं काय म्हटले, तुमचे तारण झाले असं इथं म्हटलं नाही आहे की तुमचे तारण होईल. इथं म्हटले तुमचे तारण झाले. आता काय काय जण असा प्रचार करतात की तारण जे आहे ते आत्ताच आपण सांगू शकत नाही, तुमचे झाले का नाही आहे ते तर तुमच्या शेवटपर्यंत तुम्ही कसं जीवन जगाल त्यावर अवलंबून आहे. हे तारण म्हणजे ही एक प्रोसेस आहे. पण इथं काय म्हटलेलं आहे, कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेलं आहे. म्हणजे फक्त देवाच्या कृपेने तुमचं तारण होऊ शकतं, तुमच्या कार्याने तुमचे तारण होऊ शकत नाही. आणि ते तुमच्याकडून झाले नाही आहे, तर ते देवापासूनचे दान आहे. ते दान आहे ते तुमच्याकडून नाही झालेलं आहे. म्हणून तुम्ही असा प्रचार करू नका, तुम्हाला हे केलं पाहिजे, तुम्हाला ते केलं पाहिजे, तरच तुमचं तारण होईल. तारण हे देवाचं दान आहे, आणि म्हणून फक्त आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. आपल्या कामामुळं आपल्याला तारण मिळणार नाही आहे. आणि ज्यांना असं वाटत होतं की आपल्या कामामुळं आपलं तारण मिळेल, तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्त त्यांना म्हटलं की मी तुम्हाला ओळखत नाही. वचन 9, आणि एखादा काही काम करतो त्याचा परिणाम म्हणून नव्हे, यासाठी कोणी बढाई मारू नये. काय कसं म्हणतात की हे काम करा म्हणजे तुमचं तारण होईल, हे करा म्हणजे तुमचं तारण होईल, ते करा म्हणजे तुमचं तारण होईल. नाही, कोणीही बढाई मारू नये. आपण फक्त देवाच्या कृपेने आपण आपलं तारण होईल, आपल्या कार्यामुळे नाही.
आपण जाऊया पुढे, आपण जाऊया पहिला कवंती कवास अध्याय 15. बंधुजनो, जी सुवर्त मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केलात, जिच्यात तुम्ही स्थिर राहत आहात, हे पौलाचे उद्गार आहेत. जी सुवर्त मी तुम्हाला सांगितली, आणि यालाच म्हटलं जातं कृपेची सुवर्ता, गॉस्पल ऑफ ग्रेस. वचन 2, जिच्या द्वारे तुमचे तारण होत आहे तीच सुवर्ता मी तुम्हाला कळवतो. ज्या वचनाने मी तुम्हाला ही सुवर्ता सांगितलेली आहे त्या वचनानुसार मी ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. इथं काय म्हटलं की जी सुवर्ता मी सांगितलेली आहे त्या सुवर्ताच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे. आता आपल्याला बघायचं आहे की हा कुठला सुवर्ताचा संदेश पौलाने यांना दिलेला आहे ज्याच्याद्वारे यांचं तारण झालेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण येशू ख्रिस्ताचा विश्वास ठेवणं आवश्यक आहे. कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे ते आता आपण बघूया. वचन 3, कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकतो, त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. म्हणून खूप आवश्यक आहे जाणून घेणं की येशू ख्रिस्त आपल्या पापाबद्दल, तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. त्याने आपल्यासाठी, आपल्या पापांसाठी सर्व शिक्षा त्याने कुसळ भोगले. त्याने सर्व हाल अपेष्टा आपल्या पापासाठी सहन केल्या, आणि त्यामुळं आपल्याला पापाची क्षमा झालेली आहे. त्यामुळं आपले जे भूतकाळाचे जे पाप आहे, जे वर्तमानचे जे पाप आहेत, जे भविष्यकाळचे जे पाप आहेत, ते सर्व क्षमा झालेले आहेत. इथं काय म्हटले, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. ह्यालाच म्हणतात सुवर्ता. म्हणून खूप आवश्यक आहे की ही सुवर्ता आपले जे प्रियजन जे आहेत, प्रियजनांना सांगणे देवाच्या कृपेने खूप आवश्यक आहे. यालाच म्हणतात गॉस्पल ऑफ ग्रेस. येशू ख्रिस्त आपल्या पापासाठी येशू ख्रिस्तानी वधस्तांभावर रक्त सांडले, तो मरण पावला, आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. ही सुवर्ता सांगणे खूप आवश्यक आहे. आणि इथं म्हटलंय की या सुवर्ता जुआवे तुमचे तारण झालेले आहे. तर जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्तावर देव म्हणून विश्वास ठेवता, जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी वधस्तांभावर त्याने बलिदान दिलं, आपलं रक्त सांडलं, त्यामुळं माझे सर्व पाप क्षमा झाले, माझे भूतकाळचे पाप, माझे वर्तमानचे पाप, भविष्यकाळचे पाप. काय ख्रिस्ती लोक म्हणतात, फक्त माझे भूतकाळचे पाप क्षमा झालेले आहेत, आता भविष्य पाप त्यासाठी मला त्या पापाची कबुली द्यावा लागेल, हे करावं लागेल, ते करावं लागेल, तर ते क्षमा होईल. नाही, तुमचे सर्व पापांची क्षमा झालेले आहे. असं जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता आणि विश्वास ठेवता की येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी तो उठला, तेव्हा तुमचा नव्याने जन्म होतो, तेव्हा तुमचं तारण होतं. आणि किती सोपी भाषेत पवित्र शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की आपलं तारण कसं होईल. पण मनुष्याने ही खूप, आपण म्हणतो, खूप कॉम्प्लिकेटेड बनवलेली आहे. आणि मोठी एक लिस्ट असते की तुम्हाला हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, ते केलं पाहिजे, तरच तुमचं तारण होईल. पण इथं पवित्र शास्त्र म्हटलेलं आहे की एखादा काही काम करतो त्याचा परिणाम म्हणून नव्हे, यासाठी कोणी बढाई मारू नये. आपलं जे तारण झालेलं आहे ते देवाच्या कृपेनेच, त्याच्या कार्यामुळं, त्याने जे महान कार्य केलं आहे कुसावर त्याच्यामुळं, आपल्या कार्यामुळं नाही. तर हा जो नाताळाचा जो क्षण आहे, जो सण आहे, येशू ख्रिस्त तुमच्या हृदयात जन्म घेणं खूप आवश्यक आहे. तुमचा नव्याने जन्म होणं खूप आवश्यक आहे.
तुमचं तावन होणे खूप आवश्यक आहे. जर तुमचं तावन झालं नसेल तर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. येशू ख्रिस्त हा देव आहे, तो मानव म्हणून या जगात आला तुमच्यासाठी. त्याने तुमच्या पापासाठी त्याने हाल अपेष्टा सहन केलं, आपले वक्त सांडले, त्याने बलिदान दिलं, त्याला पुरलं गेलं आणि तिसऱ्या दिवशीनंतर तो उठला. असा जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तुमचं तावन होईल. आपण शेवटच्या दिवसात येऊन पोचलेलो आहे हे तुम्ही विसरू नका. कारण आपण प्रार्थना करूया. हे पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी, धन्यवाद देतो की जे महान कार्य तू केलेलं आहेस त्यामुळं आमचं तावन झालेलं आहे. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो, आमेन.